अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। 2025 पर्यंत शनी या राशीचे धनी होणार, गडगंज श्रीमंती व सुखाने नाहून निघाल। ऐका, तुम्हालाही मिळणार का पेढे वाटण्याची संधी। ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे नवग्रहांमधील सर्वात संतगतीने प्रवास करणारा ग्रह आहेत। शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी किमान 2.5 वर्षांचा कालावधी लागतो। आपल्या माहितीसाठी, कर्मदाता शनीने 2023 जानेवारी महिन्यात तब्बल 30 वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश घेतला होता। 2025 पर्यंत शनी महाराज कुंभेतच स्थित असतील व नंतर मीन राशीत प्रवेश घेतील। शनी कुंभेत असेपर्यंत म्हणजेच पुढील 6 महिने काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतात। या राशींच्या मंडळीच्या नशिबाला वेगळी चमक व झळाळी मिळू शकते। धनदौलतीत प्रचंड वाढ होऊन या मंडळींना समाजात भक्कम स्थान निर्माण करता येऊ शकते। अशा या नशिबवान राशी कोणत्या व त्यांना 2025 पर्यंत नेमका कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया। 2025 पर्यंत शनी महाराज या राशींचे ठरतील धनी। पहिली राशी आहे कुंभरास। कुंभराशीच्या मंडळींसाठी शनिदेवाचे भ्रमण हे लाभदायक असणार आहे। आपल्या राशीचे स्वामी शनी महाराज असल्याने आपल्याला या कालावधीत आपसुकच गोष्टी मनाप्रमाणे घडत असल्याचे जाणवेल। शनीने आपल्या राशीत लग्नस्थानी शश राजयोग साकारला आहे। आपल्याला या कालावधीत हा राजयोगच समाजात मानसन्मान मिळवून देऊ शकतो। या कालावधीत आपल्याला आर्थिक प्रगती साधता येईल, पूर्वीपेक्षा धनसंचय वाढेल। तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहात। शनी तुम्हाला या कर्माची फळं नक्कीच देऊ करतील। विवाहित लोकांसाठी हा कालावधी गोडी गुलाबीचा असणार आहे, तर अविवाहित मंडळी नात्यात काही पावले पुढे जाऊ शकतात। दुसरी राशी आहे मकर राश। शनिदेवाचे कुंभ राशीतील भ्रमण हे मकर राशीच्या मंडळींसाठी शुभ सिद्ध होऊ शकते। शनिदेव आपल्या राशीच्या धनभावी भ्रमण करत आहेत, तसेच आपल्या राशीचे स्वामी सुद्धा आहेत। आपल्याला पुढील 6 महिन्यांमध्ये वेळोवेळी आकस्मिक धनलाभ प्राप्त होऊ शकतो। नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीने एकाहून अधिक स्रोत लाभतील, नशिबाची साथ लाभेल। या कालावधीत आपल्याला अडकून पडलेले धन परत मिळू शकते। या काळात पदार्थ परीक्षांमध्ये आपल्याला अपेक्षित यश लाभू शकते। आपल्या वाणीचा प्रभाव महत्त्वाचा असेल, त्यामुळे अनेकांवर प्रभाव टाकू शकता, पण आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते। तिसरी राशी आहे मिथुन राश। 2023 शनीच्या गोचरानंतर मिथुन राशीची 7.5 संपुष्टात आली होती, त्यामुळे साधारण मागील 1.5 वर्षांपासून सुद्धा शनीच्या कृपेने मिथुन राशीचे अच्छे दिन चालू आहेत। शनी आपल्या राशीच्या भाग्यस्थानी भ्रमण करत आहेत, त्यामुळे पुढील कालावधीत सुद्धा आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते। जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास नशिबाची साथ लाभेल। आपल्याला धार्मिक व मंगल कार्यांमध्ये सहभाग घेता येईल। या कालावधीत आपल्याला परदेशात यात्रेचा योग आहे। वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा, भाग्यवंत ठराल।
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.